गदायुद्धचा सुपरहिरो सुमितची प्रेक्षकांना साद. आपल्या दमदार ॲक्शन आणि बहारदार अभिनयाचा पैलू साकार करणाऱ्या सुपरहिरो सुमितचा पहिला वहिला गदायुद्ध हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करीत असलेल्या बेळगावच्या या सुपुत्राशी स्मार्ट न्यूजने संवाद साधला, तसेच त्याच्या या अभिनय प्रवासाचा पट उलगडला. त्यावेळी सुमित शिरकुरकर यांनी स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या या चित्रपटाची विशेष माहिती दिली, तसेच हा चित्रपट प्रेक्षकाने आवर्जून पाहावा अशी सादही घातली. हा चित्रपट हिंदीसह 5 भाषांमधून येतो आहे, यासाठी हा चित्रपट थिएटरमध्ये जरूर पाहावा असे आवाहन केले. सध्या रोटरी अनुत्सवाच्या माध्यमातून या चित्रपटाचे शानदार प्रमोशन होत आहे, त्याचबरोबर याचे प्रोमोज आणि टीझर सर्वत्र झळकले आहेत. गदायुद्ध हा चित्रपट कन्नड आणि हिंदी या भाषांसह 5 भाषांमध्ये येतो आहे, त्यामुळे प्रेक्षक याला निश्चितच उत्तम प्रतिसाद देतील असा विश्वास त्याने व्यक्त केला. त्याचबरोबर या चित्रपटात दमदार ॲक्शन, कॉमेडी आणि उत्कृष्ट संगीत व्यवस्था असल्यामुळे चित्रपट नक्कीच यश मिळवेल, त्यासाठी बेळगावकरांनी याला आशीर्वाद आणि प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्याने केले. सध्या बेळगावात गदायुद्ध या चित्रपटाची हवा चांगलीच गरम झालेली आहे. रोटरी अनुत्सवाच्या माध्यमातून शानदार प्रमोशन सोहळा झालेला गदायुद्ध हा चित्रपट आता पुढच्या महिन्यात रिलीज होतोय, तर स्मार्ट न्यूजला एक संधी मिळालेली आहे की या चित्रपटाचा जो हिरो आहे सुमित, बेळगावचा सुपुत्र असणारा सुमित, हा आज स्मार्ट न्यूजसाठी आपली विशेष मुलाखत देतो आहे. तर आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी त्याच्याशी बातचीत करणार आहोत. सुमित, सर्वप्रथम तुझं स्वागत आणि तुझ्या भावी चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा. आज आपण बातचीत करणार आहोत तुझ्या या चित्रपटाबद्दल, तर तू आमच्याशी आमच्या प्रेक्षकांना जरा संवाद साधावा अशी मी तुला विनंती करतो. आता तू आमच्या माध्यमातून या स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना काय आवाहन करशील? आता मी हेच रिक्वेस्ट करू शकेन की आतापर्यंत मला बेळगावकरांनी खूप सपोर्ट केला आहे. मी जिथे जिथे जातोय मला लोक ॲप्रिशिएट करतायत, सपोर्ट करतायत, जे त्यांनी टीझर बघितलंय, जे आमचे प्रोमोज बघतायत. तर माझी ही रिक्वेस्ट आहे की बेळगाव, कर्नाटक, भारत आणि जिथे पूर्ण देशात जिथे आपले इंडियन्स आहेत ते सगळ्यांकडनं मला हाच सपोर्ट आणि हाच एनकरेजमेंट, जितकं तुमच्याकडनं सपोर्ट येईल तितकं मला एनकरेजमेंट मिळेल की मी आणि चांगलं काम करत जाईन पुढे. तर हीच माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही कायम सपोर्ट करत राहा आणि मला एनकरेज करत राहा. सुमित, मला असं विचारायचं होतं तुला की ब्लॅक मॅजिक असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी प्रेक्षकांच्या काही कल्पना वेगळ्या असू शकतात, तर तू या संदर्भात काय सांगशील या पिक्चरच्या स्टोरीबद्दल? ब्लॅक मॅजिक म्हणजे लोकांना वाटतं अंधश्रद्धा आहे, आणि जेव्हा जर तुम्ही मूवीत बघितला तर जे दाखवलं आम्ही ब्लॅक मॅजिक हे एक असं वाटू शकतं की इट्स अ हॉरर फिल्म, बट ब्लॅक मॅजिक एक भयानक गोष्ट आहे. भानामती जे म्हणतात ते एक एकदम भयानक गोष्ट आहे आणि ही हॉरर फिल्म नाही आहे. इट इज बेस्ड ऑन कसं ब्लॅक हे जे पॉवर, निगेटिव्ह पॉवर जे युनिव्हर्समधनं येतात ते सायंटिफिकली कसे केले जातात आणि ते फाईट करायला फक्त देवच आहे, देवाचीच शक्ती लागते. कारण का हे ब्लॅक मॅजिक इतकं स्ट्रॉंग आहे की त्याला असं साधारण मनुष्य हे फाईट करू शकत नाही, तर एक देवाची पॉवर आहे. आणि जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्यात जे लोकांना जनरेशन पर्यंत अफेक्ट करू शकतं ते त्याला फाईट करण्यासाठी जे काय आहे दॅट इज ऑल्सो सायन्स. तो आम्ही सायन्स बद्दल ह्याच्यात दाखवलंय. इट इज नॉट अ हॉरर किंवा इट इज नॉट फिक्शनल फिल्म, जे खऱ्या गोष्टींवर आधारित आहे ते केलंय, जे खऱ्या लोकांना झालंय, जे त्यांनी एक्सपिरियन्स केलंय हे ह्याच्याबद्दल ही मूवी आहे. आणि ह्यात आम्ही तुम्हाला जितकं होऊ शकेल जितक्या एक्सटेंड पर्यंत एक्सप्लेन करू शकू ते आम्ही तुम्हाला या मूवीत एक्सप्लेन केलं.